सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. जयदीप आपटे 26 ऑगस्ट पासून म्हणजे पुतळा पडल्याच्याच दिवसापासून फरार होता. मात्र इतक्या दिवस पोलिसांना हुलकावणी देणारा जयदीप आपटे कसा सापडला, इतके दिवस तो कुठे होता, आपटेच्या अटकेमुळे शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची खरी कारणं समोर येणार का, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचा गुन्हेगार असलेला जयदीप आपटे अखेर जेरबंद झालाय. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. बुधवारी जयदीप आपटे अचानक आपल्या राहत्या घरी अवतरला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटेच्या अटकेचा घटनाक्रम. जयदीप आपटे कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याणला उतरल्यावर रिक्षा करून दूध नाका परिसरात उतरला. ओळख पटू नये म्हणून जयदीपने डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क लावला होता. जयदीप आपटे आपल्या राहत्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी आला. पोलीस प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते. जयदीप आपटे इमारतीपाशी आल्यावर पोलिसांनी त्याच्याकडे आय डी कार्ड मागितलं. पोलिसांनी आवाज चढवताच भेदरलेल्या अवस्थेतील जयदीप आपटे रडायला लागला. अटक केल्यानंतर जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कुठल्या तरीची एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती. त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते, काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे, त्यामुळे तज्ञांचा अहवाल न येता घिसडगायने 10 तासांमध्ये फिर्याद ओढली जाते. हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे. एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती. आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद सांडण्याची संधी पाहिजे. त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली. 26 ऑगस्टला शिवरायांचा पुतळा कोसळला, त्यानंतर मुख्य आरोपी म्हणून जयदीप आपटेवर गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून फरार झालेल्या जयदीपचा थांग पत्ता पोलिसांना लागला नव्हता, त्यामुळे त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. मात्र जयदीप आपटे अचानक कल्याण मध्ये उतरल्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहे. ठाण्यातून सूत्र हलत आहे, मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतो की जयदीप आपटे ह्यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा, अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत आहेत. त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते. कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे. ठाणे में एक हॉस्पिटल भी है ना, ठाणे में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल, तो ऐसे लोगों को वहां व्यवस्था हो सकती है. मालवण मध्ये शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात कोसळल्यानं कामाविषयी दर्जा संदर्भात सवाल उपस्थित होत आहे. आता जयदीप आपटेला अटक झाली, त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकण्याची शक्यता आहे. पोलीस चौकशीत शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्रॉन्झच्या पुतळ्या संदर्भात काय माहिती देणार हे पाहावं लागेल. जयदीप आपटे सापडला, या प्रश्नांची उत्तरं मिळणार. पुतळा उभारणीचं काम जयदीप आपटेला कसं आणि कुणामुळे मिळालं? 23 वर्षांचा जयदीप आपटे भारतीय नौदलापर्यंत कसा पोहोचला? 1.5 फुटांची शिल्प बनवण्याचा अनुभव असलेल्या जयदीप आपटेला काम कशाच्या आधारे दिलं? 28 फुटांचा पुतळा बनवण्यासाठी 3 वर्ष लागतात, तो 6 महिन्यातच कसा बनवला? पुतळा उभारताना कोणत्या दर्जाचं साहित्य वापरलं? कमी कालावधीत पुतळा साकारण्यासंदर्भात त्याच्यावर कोणाचा दबाव होता का? असेल तर आपटावच का घेऊन शेवटी जगा. नावच आपटे आहे, चूक केली असेल त्यांच्या चुकीचं या महाराष्ट्राने काही नुकसान सहन करायचं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तयार करताना जर त्यांनी जीव ओतून केला नसेल तर कायद्यानी मग त्यांना शिक्षा करायची नाही का? शिक्षा होईल, इथं कुठेही माफी नाही. आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणार आहे, पोहे पण बनलेले होते, चहा पण बनवलेला होता, सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे.
मग पोलीस पोहोचले आणि मग अटक केली. या शिवरायांमुळे आपण आज उभे आहोत. त्यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यानं महाराष्ट्र हळहळून गेला. आता या प्रकरणातील जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोनही आरोपी अटकेत आहेत. त्यामुळे शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची खरी कारण समोर येणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.